आता आढावा घेऊयात यागडीच्या महत्वाच्या 25 बातम्यांचा. शरद पवारांची आधीपासूनच पक्ष फोडणं, लोकांना पाडणं अशी रणनीती राहिली आहे. शरद पवारांकडूनच अजितदादा आणि आम्ही फोडाफोडीचं राजकारण शिकलो. शरद पवारांनी आता घरफोडीचा कार्यक्रम सुरू केलाय. धर्मराव बाबा आत्राम यांची टीका. पण आता घरफोडीचा जे कार्यक्रम त्यांनी आता सुरू केलेला आहे, राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, त्यांचे तरुण मुली मुलं असतील, त्यांना शोधायचं काम, म्हणजे घरफोडीचं सुद्धा काम आमचे इतकं मोठं मातबर नेते ह्यांनी तसं केलं नाही पाहिजे असं माझ्या तरी मत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर. दादांच्या दौऱ्यादरम्यान छगन भुजबळ अनुपस्थित राहणार. अजित पवार कळवण सुरगाणा मतदारसंघाच्या दौऱ्यावर. नागपूर जिल्हा नियोजन समितीची आज बैठक. आजची बैठक वादळी होण्याची शक्यता. पालकमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत ही बैठक होणार. मराठा समाज मुख्य प्रवाहातून बाहेर ढकलला गेलाय. मराठा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात आरक्षणाची गरज. राज्य मागासवर्ग आयोगाचा उच्च न्यायालयात दावा. दिल्ली कोर्टानं जामीन फेटाळताच पूजा खेडकर फरार झाल्याची माहिती. बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवल्याप्रकरणी दिल्ली क्राईम ब्रांचकडून पूजाला अटक होण्याची शक्यता. परदेशात पळून गेल्याचीही शक्यता. बंदुकीच्या धाकावर शेतकऱ्यांना धमकावणाऱ्या मनोरमा खेडकरच्या जामिनावर आज निकाल. पुणे सत्र न्यायालय आज जामिनावर निकाल देणार. मनोरमा खेडकर या पूजा खेडकरची आई. बीकेसीतल्या 7 भूखंडांमधून एमएमआरडीएला 6,000 कोटी मिळणार. जमीन भाडेतत्वावर देण्यासाठी ई लिलाव होणार. 7 भूखंड हे 80 वर्षांसाठी भाडेतत्वावर देण्यात येणार. व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 6.5 रुपयांची वाढ. व्यावसायिक सिलेंडर हे 1,605 रुपयांना मिळणार. जीएसटी संकलन जुलैमध्ये 1.82 लाख कोटींवर. 7 वर्षांच्या अंमलबजावणीतील तिसरं सर्वोच्च मासिक संकलन. गतवर्षीच्या जुलै महिन्यापेक्षा 10.3% संकलन अधिक. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर. परीक्षेत 60% गुण मिळवणारे उमेदवार पात्र. देशात कापूस उत्पादनात घट. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस उत्पादनात 12 लाख गाठींची घट. कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाकडून जाहीर. नवी मुंबई एपीएमसीतील फळ मार्केटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बंद. फळ मार्केटमध्ये लूटमार, चोरी, अवैध धंद्यांच्या घटनांमध्ये वाढ.